शुक्रवारी नंदुरबारात सीए व एनआरसी कायद्याच्या विरोधात बंद पुकारण्यात आला असून शहरातील काही व्यापारी संघटनांनी बंद मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. धर्मनिरपेक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान संवर्धन नागरी कृती समिती स्थापन केली आहे. त्या माध्यमातून नंदुरबार शहरात बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून पदाधिकाऱ्यांनी दिली होती. दरम्यान आज गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना सराफ असोसिएशन, भांडी मार्केट संघटना, जळका बाजार व्यापारी असोसिएशन, मंगळ बाजार व्यापारी असोसिएशन, भारतीय जनता पक्ष, सिंधी व्यापारी असोसिएशन या संघटनांनी बंद मध्ये सहभागी न होण्याचे पत्र देऊन सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी नगरसेवक आनंद माडी, कमल ठाकूर, सुनील सोनार, माणिक माडी, निलेश माडी, नरेंद्र माडी, देवा कासार, दिनेश सोनार, अशोक चौधरी आदी उपस्थित होते. त्या ज्या काही संघटनांनी बंद जे पुकारलेलं आहे त्या बंद मध्ये संपूर्ण व्यापारी संघटना कोणीही सामील होणार नाही आहे अशा प्रकारचे निवेदन आज माननीय माननीय SP साहेब यांना देण्यात आलेलं आहे. त्या संघटना उद्या होणाऱ्या बंदमध्ये कुठल्याही व्यापाऱ्यांची कुठल्याही प्रकारची प्रतिष्ठान ही बंद राहणार नाहीये. तरी उद्या होणाऱ्या बंदमध्ये आमच्या संपूर्णपणे विरोध आहे. तरी सराफ असोसिएशन, जळका बाजार असोसिएशन, मंगळ बाजार असोसिएशन, भाजीपाला मार्केट संघटना, त्याचप्रमाणे सिंधी मार्केट या सर्वांचे उद्या होणाऱ्या बंदला संपूर्णपणे विरोध आहे.